जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. जायकवाडी धरणावर ड्रोन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये हवाई टेहळणीचा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पाटबंधारे विभागाकडून पैठण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री 11 सुमारास 6 ते 8 ड्रोनद्वारे हवाई टेहळणीचा प्रयत्न करण्याची माहिती समोर येते. त्यामुळे या ठिकाणी जर प्रतिबंध आहे हवाई टेहळणीसाठी ड्रोनसाठी प्रतिबंध आहे, त्यावेळेला इथं कोण टेहळणी करत होतं असा सवाल उपस्थित होतोय. रात्री 11 सुमारास 6 ते 8 ड्रोनद्वारे हवाई टेहळणी या धरणावर केली जात होती. रात्री उशिरा ड्रोन का उडत होते आणि कारण काय असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे सुरक्षा संबंधी प्रश्न निर्माण झाले. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत फोनलाईन वरून. सचिन, काय सांगाल, जायकवाडी धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, कारण या ठिकाणी ड्रोन उडवण्यास बंदी असताना सुद्धा मध्यरात्री कोणीतरी ड्रोन उडवत होतं, काय अपडेट्स आहेत याविषयी? सचिन यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. दरम्यान अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल. जायकवाडी धरण, ज्यावरून मराठवाड्यासाठी पाणी पुरवठा केला जातो, त्या धरणावर ड्रोन उडवण्यास बंदी असताना सुद्धा रात्रीच्या सुमारास या ठिकाणी 5 ते 6 ड्रोनद्वारे हवाई टेहळणी केली जात होती. त्यामुळे आता हे ड्रोन नेमके कोण उडवत होते आणि कशासाठी उडवत होते असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर या प्रकरणामध्ये पाटबंधारे विभागानं पैठण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याची माहिती समोर येते. रात्री 11 सुमारास 6 ते 8 ड्रोनद्वारे हवाई टेहळणी करण्यात आलेली आहे. तर रात्री उशिरा ड्रोन का उडत होते या परिसरामध्ये आणि ते कोण उडवत होते असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दरम्यान पोलीस आता या ठिकाणी तपास करतीलच, पण प्रतिबंध असताना सुद्धा इथं ड्रोन का उडवले गेले असा सवाल उपस्थित होतोय. रात्री 11 सुमारास हा सगळा प्रकार घडलेला आहे. जायकवाडी धरण मराठवाड्याला पाणी पुरवठा करणारं एक महत्वाचं धरण मानलं जातं आणि या धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, कारण या ठिकाणी जायकवाडी धरणावर ड्रोन प्रतिबंधित क्षेत्र असताना सुद्धा हवाई टेहळणीचा प्रकार समोर आला. रात्री 6 ते 8 ड्रोनद्वारे हवाई टेहळणी केली जात होती. या धरणावर 6 ते 8 ड्रोन रात्रीच्या सुमारास टेहळणी करत होते आणि त्या प्रकरणामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र हे ड्रोन नेमके कुणाचे होते, का इथं टेहळणी करत होते, असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आणि त्याचबरोबर या धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ही ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.